आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज 3:33 पौर्णिमा लागत आहे. आज शुक्रवार आहे आणि उद्या शनिवारी संध्याकाळी 5 जवळजवळ पौर्णिमा असणार आहे. तर ही माघ पौर्णिमा आहे. तर या माघ पौर्णिमेला आपल्याला काही विशेष असे उपाय करायचे आहेत आणि नक्कीच या उपायांमुळे आपल्या आयुष्यातले जे काही अडथळे आहेत किंवा जे काही संकट आहेत, ज्या अडचणी येतात आपल्या प्रगतीमध्ये, ते नक्कीच दूर होतात. आणि जरी आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल किंवा आर्थिक प्रगती होत असेल, तर आणखीन त्यामध्ये नक्कीच वाढ होते असे हे उपाय आहेत. कारण विशेष तिथीला जर आपण काही उपाय केले तर नक्कीच त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्या घरावरती पडत असतो. त्याच्या एक सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये पसरत असतात. तर बघा, पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी जर आपण या पौर्णिमा तिथीला केल्या तर नक्कीच त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील आपल्याला विशेष अशी सेवा करायची आहे. कारण ज्या घरामध्ये पौर्णिमा या तिथीला भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते. ती भगवान विष्णूंना सोडून कुठे जात नाही. त्यामुळे आपल्याला न विसरता पौर्णिमा तिथेला भगवान विष्णूंची सेवा ही करायची आहे, लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. त्याचबरोबर आज आपल्याला 9 दिव्यांचा उपाय करायचा आहे आणि तमालपत्र आणि कवड्यांचा देखील उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहेत. त्याआधी आपण काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी केल्या पाहिजेत अशा गोष्टी सांगणार आहेत. जर तुम्हाला या माहीत नसतील तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ बघितल्यामुळे माहीत होईल. तर बघा, पौर्णिमेचा सत्यनारायण बऱ्याच महिला घालत असतात घरामध्ये किंवा सत्यनारायणाची पौर्णिमेची पूजा करत असतात. तर आज 3 पौर्णिमा लागते. तर आज तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण घालू शकता पौर्णिमेचा, किंवा उद्या देखील तुम्ही पौर्णिमेचा सत्यनारायण घालू शकता. म्हणजे आज किंवा उद्या तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये करू शकता. किंवा जर तुम्हाला सत्यनारायण पूजा घरच्या घरी घालायची असेल, सुरुवात करायची असेल पौर्णिमेच्या सत्यनारायण पूजेला, तर आजपासून देखील तुम्ही करू शकता किंवा उद्या देखील तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. त्याचबरोबर सत्यनारायण भगवानांची कथा वाचणं आज खूप शुभकारक ठरतं. तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अवश्य सत्यनारायण भगवानांची कथा ही वाचली पाहिजे. अशी कथा घरामध्ये वाचल्याने घरामध्ये अत्यंत शुभ वातावरण तयार होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये नेहमी ती वास करते. त्याचबरोबर आज रात्री तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, खडीसाखर घ्यायचे आहे आणि थोडेसे दूध घ्यायचे आहेत. आणि दूध घेताना तुम्हाला ते कच्चं दूध घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या पाण्याचं अर्घ्य चंद्राला द्यायचं आहे. आणि तुमची जी काही मनोकामना असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे. पौर्णिमेच्या रात्री जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण होणारच असा हा उपाय आहे. त्याचबरोबर बघा, तुळशीची आपल्याला विशेष सेवा करायची आहे. पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी भगवान विष्णूला समर्पित असते, त्यामुळे तुळशीची सेवा करायला आपल्याला विसरायचं नाही. तुळशीला आज जल अर्पण करत असताना ओम वृंदावण्य स्वाहा या मंत्राचा जप 11 करा. त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. तुपाचा दिवा लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 जप करा. त्याचबरोबर पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून आपल्याला अशा या पाण्याने भगवान विष्णूंला अभिषेक करायचा आहे. म्हणजे जी बाळकृष्णाची मूर्ती असते आपल्या घरात, तर त्या मूर्तीला आपल्याला पाण्यामध्ये तुळशीपत्र घालून अशा पाण्याने अभिषेक करायचा आहे. जर तुम्ही सत्यनारायण पूजा करत असाल तर अभिषेक हा करावाच लागतो. पण जर तुम्ही सत्यनारायण पूजा करत नसाल तरी देखील हे उपाय तुम्ही करायचे आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाला आपल्याला तुळशीचे पान अर्पण करायचे आहे आणि तुळशीची पानं ही तुम्ही सकाळीच तोडायची आहेत. संध्याकाळनंतर 5 तुम्ही ती तोडू नका. त्याच्यामुळे व्हिडिओ बघितल्याबरोबर तुम्ही लगेचच हे पान तोडू शकता. 5:00 तुम्ही असं तुळशीचं पान तोडायचं नाही.
आधी सांगितल्याप्रमाणे तुळशीसमोर अवश्य आज सकाळ संध्याकाळ आणि उद्या देखील आपल्याला दिवा लावायचा आहे, कारण आज आणि उद्या दोनही दिवस पौर्णिमा आहे. तसं तर रोजच तुळशीसमोर दिवा लावला पाहिजे. काही कारणांमुळे तुम्हाला जमत नसेल तर पौर्णिमा तिथीला अवश्य तुम्ही असा तुपाचा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे. माता लक्ष्मीला देखील तुम्ही पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी एखादं लाल फूल माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर आज आपल्याला कणकेचे दिवे करून घ्यायचे आहेत, तर असे 9 कणकेचे दिवे करा. कणिक करत असताना मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. आणि असे 9 कणकेचे दिवे छोटे छोटे तुम्ही करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं आहे, वात टाकायचे आहे. तुम्ही फुलवाती देखील वापरू शकता. आणि दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर त्यामध्ये चिमूट चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. अशा या कणकेच्या 9 दिव्यांनी भगवान विष्णूंना आपल्याला ओवाळायचं आहे. जी बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये असते तर त्या मूर्तीला तुम्ही ओवाळू शकता, किंवा मग भगवान विष्णूंचा फोटो असेल तुमच्याकडे तर तुम्ही या 9 दिव्यांनी काय करायचं आहे, त्यांचा औक्षण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीला देखील या 9 दिव्यांनी आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. हे 9ही दिवे एकाच तुम्ही ताटामध्ये ठेवायचे आहे. आणि अशा पद्धतीने तुळशीचं आणि भगवान विष्णूंचं औक्षण करून घ्यायचं आहे, माता लक्ष्मीचं औक्षण करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आज आपल्याला 9 दिवे तयार करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला आज रात्री चंद्राचं देखील औक्षण अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. हे 9ही दिवे तुम्ही एका ताटात घ्यायचे आहेत. आणि टेरेसवर जा किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही जाऊन चंद्राची देखील पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत. आणि अशा पद्धतीने या दिव्यांनी तुम्हाला काय करायचं आहे, चंद्राला देखील ओवाळायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एक उपाय करू शकता. यासाठी आपल्याला एक पणती घ्यायची आहे मातीची, किंवा तुम्ही कुठलाही दिवा घ्या, पितळेचा, तांब्याचा, चांदीचा. आणि मातीची पणती असेल तर अवश्य तुम्ही मातीचीच पणती वापरा. तर यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करतो आहे त्यामुळे तूप आवश्यक आहे. यासाठी अगदीच नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता, पण प्रयत्न करा की गाईचं तूप वापरण्याचा. तर तूप टाकायचं आहे या दिव्यामध्ये. आणि तुम्हाला अशा पद्धतीने जोडवात करून घ्यायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एक कवडी घ्यायची आहे. पिवळी कवडी जर तुमच्याकडे असेल तर ती घ्या. तुम्ही जी पूजेमध्ये वापरत असाल रोज, त्यातली एक वापरली तरीही चालेल, किंवा जर नवीन तुम्ही विकत आणली तरीही चालेल. तर एक कवडी घ्यायची आहे तुम्हाला पिवळी. आणि ही जी कवडी आहे ती तुम्हाला या दिव्यामध्ये, प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये ही कवडी टाकायची आहे. आणि हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला माझ्या घरामध्ये तू अखंड वास कर अशी प्रार्थना करायची आहे. आणि हा जो दिवा आहे तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे. दिव्याची जी ज्योत आहे ती देवाकडे करायची आहे, दक्षिणेला करायची नाही. आणि हात जोडून महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचे आहेत. हा दिवा तुम्ही आज संध्याकाळी लावू शकता. 6 नंतर तुम्ही कधीही हा दिवा लावू शकता. तुम्ही अगदी रात्री देखील हा दिवा लावू शकता. आणि उद्या देखील दिवसभर तुम्ही हा दिवा जो आहे तो तेवत ठेवायचा प्रयत्न करा. थोडासा मोठा दिवा तुम्ही घ्या. यासाठी मोठी पणती असेल तर ती घ्या आणि तुम्ही आज ती प्रज्वलित करा. किंवा व्हिडिओ जरासा उशिरा बघितला असेल तुम्ही, अगदी रात्री 11 वाजता बघताय व्हिडिओ, तरी देखील काय करू शकता तुम्ही, पणती एक घ्यायची आहे किंवा कुठलाही दिवा घ्यायचा, त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं, जोडवात टाकायची. आणि अशा पद्धतीने या दिव्यामध्ये तुम्हाला एक कवडी टाकून महालक्ष्मी अष्टकम, विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचं आहे. आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये येण्याची प्रार्थना करायची आहे, तिचे स्वागत करायचे आहे. आता बघा, समजा काही जणांकडे कवडी नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही उशिरा बघताय, तर काय करायचं, समजा उद्या बघत असाल तुम्ही हा व्हिडिओ, तर तुम्ही लगेचच जाऊन कवडी आणू शकता विकत.
आजचा आणि उद्याचा दिवस तुम्ही हा उपाय कधीही व्हिडिओ बघितल्यावर करू शकता. पण समजा कवडी मिळणं शक्य नाही आहे तर काय करायचं, तुम्ही 2 हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत आणि त्या 2 वेलची त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि सेम तुम्हाला हीच सेवा करायची आहे. दिव्याला तुम्ही आसन द्यायचं आहे, म्हणजे एका डिशमध्ये तांदूळ घ्या आणि त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. पौर्णिमा संपल्यानंतर हे जे तांदूळ आहेत थोडे थोडे पक्ष्यांना तुम्ही घालू शकता आणि उरलेले जे तांदूळ आहे ते तुम्ही स्वतः त्याची खीर बनवून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने दिवा लावायचा आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, तर कापूर पेटवून त्यामध्ये 2 लवंगा टाकून तुम्हाला मातालक्ष्मीची आरती करायची आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे हा. आज उद्या तुम्ही अवश्य हा उपाय करून बघा. त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. घरातील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं, कारण असा हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी जर केला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि नेहमी आपल्या घरामध्ये ती अखंड वास करते. आता बघा, इच्छापूर्तीसाठी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही आज किंवा उद्या कधीही हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला तमालपत्र 1 लागणार आहे आणि त्याचबरोबर 1 लाल पेन लागणार आहे. आता तुमची जी कुठली इच्छा असेल, समजा नोकरी लागत नाही आहे तर फक्त त्या तमालपत्रावरती तुम्हाला नोकरी लिहायचं आहे, किंवा मग धनप्राप्ती होत नाही तर फक्त धन किंवा पैसा लिहायचा आहे, किंवा अजून कुठलीही इच्छा असेल एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे. आणि कापूर जळायचं आहे किंवा मेणबत्ती घ्या तुम्ही आणि कापूर जळल्यानंतर ते जे इच्छा लिहिलेलं तमालपत्र आहे ते तुम्हाला तिथे त्या अग्नीवरती धरायचं आहे, म्हणजे ते तमालपत्र आपल्याला जाळायचं आहे आणि जेवढे जळेल तेवढं जळू द्या ते, आणि जी राहिलेली राख आहे आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती जी राख आहे ती बाल्कनीमध्ये येऊन किंवा टेरेसवरती जाऊन वरच्या दिशेने त्याला फुंकर मारायची आहे आणि तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला ब्रह्मांडाला सांगायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय घरामध्ये देखील करू शकता, किंवा चंद्रप्रकाशात जर हा उपाय केला टेरेसवर जाऊन तर अत्यंत ते प्रभावी मानलं जातं. त्यामुळे अवश्य तुम्ही आज किंवा उद्या हा उपाय करू शकता. नक्कीच तुमची इच्छापूर्ती होण्यास याने मदत होते आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला फील करायचं आहे. आणि यासाठी बघा, आपल्याला कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या स्वतःचे कष्ट महत्त्वाचे असतात, मेहनत महत्त्वाची असतात. फक्त तुम्ही उपाय केलेला आहे आणि इच्छा पूर्ण झाली असं होत नाही, त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. तर अवश्य यातील जमतील तेवढे तरी उपाय करून बघा. अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत, पौर्णिमेला करण्यासाठीचे खास उपाय आहेत. आज किंवा उद्या तुम्ही हे उपाय जे आहेत, जे आत्ता मी सांगितलेले आहेत, ते करू शकता. आपल्या घरामध्ये या उपायांमुळे कशाचीच तंगी भासत नाही, अडचण येत नाही किंवा कमतरता अन्नधान्याची भासत नाही. माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो असे हे उपाय आहेत. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्व जण आज किंवा उद्या हे उपाय करू शकतील. महिलांना जर करणं जमलं नाही तर घरातले कोणीही सदस्य हे उपाय करू शकतात.